नमस्कार, मी नीलम जगताप साबळे. सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र. भिडेवाड्याचे रूपांतर राष्ट्रीय स्मारकात होणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या संदर्भात घोषणा केली. अजित पवार पहाटेच भिडेवाड्यात पोहोचले. स्मारकाच्या कामाच्या पार्श्वभूमीवर अजित पवार यांच्याकडून पुण्यातील भिडेवाड्याची पाहणी करण्यात आली, तर लवकरच भिडेवाड्याची रूपांतर राष्ट्रीय स्मारकात करण्यात येणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घोषणा केली आहे. भिडेवाड्याचं रूपांतर राष्ट्रीय स्मारकात होणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या संदर्भात माहिती दिली आहे. अजित पवार पहाटेच भिडेवाड्यात पोहोचले. स्मारकाच्या कामाच्या पार्श्वभूमीवर पाहणी करण्यात आली. पुण्यातील भिडेवाड्याची अजित पवार यांच्याकडून पाहणी करण्यात आली. लवकरच भिडेवाड्याचे रूपांतर राष्ट्रीय स्मारकात करण्यात येईल अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे. बघू, तिथं 100 वर्षापूर्वीची शाळा होती. सुरुवात ज्ञानज्योती सावित्रीबाई फुल्यांनी तिथं न केली, क्रांतीज्योती सावित्रीबाईंनी. त्याच्यामुळं त्यांना एक आठवण पण राहिली पाहिजे पुढच्या अनेक पिढ्यांना, इथं विशेषतः मुलींना, की आपल्याला पहिल्यांदा मुलींची शाळा क्रांतीज्योती सावित्रीबाई फुल्यांनी सुरू केली. अशा पद्धतीनं ह्या सगळ्या गोष्टी त्या बाबतीमध्ये होतील.